नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार नरेश पुगलिया यांचे कट्टर समर्थक गजाननराव गावंडे गुरुजी यांच्या आजाराने आज सकाळी दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते आणि वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाघांचं माहेरघर म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये असे ताडोबाचे जंगल. या जंगलात वाघ दिसणे हा नित्यक्रमच झाला, परंतु वाघाने एखाद्या प्राण्याची केलेली शिकार हा दैव दुर्लभ योग एका पर्यटकाने आपल्या कॅमेरात कैद केला. जंगली डुकराची शिकार वाघाने कशी केली याचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला आहे. मृत्यू कधी कुठे कसा येईल याचा काही नेम नाही, मग तो मनुष्य असो वा प्राणी. अशीच एक घटना ब्रह्मपुरी वनविभागात घडली असून एक बिबट झाडाच्या फांदीवर मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. तळोदी बाळापूर वनपरिक्षेत्रात ही घटना घडली. पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या दराबाबत केंद्र सरकारने नेहमीच जनतेची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्रात सुद्धा येथील नागरिकांना सिलेंडर 500 रुपयात उपलब्ध करून द्यावा अशी मागणी घुग्गुस काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. जिथे निवडणुका लागतात तिथे सिलेंडरचे दर कमी केले जातात, मात्र इतरत्र सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले असतात. चिमूर तालुक्यातील नेरी नवरगाव मार्गावर एका भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नितीन मेश्राम वय वर्ष 32 असे मृतकाचे नाव असून तो घरी आलेल्या पाहुण्यांना सोडण्यासाठी नेरी येथे गेला होता. परत येताना त्याच्या दुचाकीला भरधाव धावणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पिकअप वाहन चालकाने वाहनासहित पळ काढला. क्या आपको तंत्र मंत्र के नाम पर ठगा गया है? तो घबराए नहीं, आपके हर समस्या का समाधान है हमारे पास. क्योंकि बरसों की तपस्या और कड़ी मेहनत से हमारे गुरुजी ने विद्या प्राप्त की है. आपकी कोई भी परेशानी हो, जैसे परीक्षा में फेल होना, शादी की समस्या, व्यापार में असफलता, नौकरी की समस्या, प्रॉपर्टी की समस्या, पति पत्नी में अनबन, हमेशा स्वास्थ्य खराब होना, इसके अलावा कोई भी समस्या हो तो नीचे दिए गए नंबर पर तुरंत कॉल करें. बाबूपेठ येथील नेताजी चौकात नवीनच निर्माण करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागली असून या पाण्याच्या टाकीतून लाखो लिटर पाणी असेच वाहत असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. एकीकडे राज्यात खेळाडूंना वाव मिळावा म्हणून राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचे चित्र सरकार भासवत आहे, परंतु दुसरीकडे मात्र गडचिरोली जिल्ह्यात तेथील खेळाडूंकरिता क्रीडा संकुल नाही याची जाणीवही सत्ताधिकाऱ्यांना नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तेथील क्रीडा संकुलाचे काम सुरू झाले होते, परंतु शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर या क्रीडा संकुलाचे काम रखडल्याने क्रीडाप्रेमींनी भीक मागवा आंदोलन केले आहे. चंद्रपूर येथे दिनांक 3 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत कृषी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. या कृषी प्रदर्शनीत आतापर्यंत 60,000 लोकांनी सहभाग नोंदवला आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे वैयक्तिक 13 लाखाची बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यातील प्रथम क्रमांकाचे मिनी ट्रॅक्टर कोरपणा तालुक्यातील वडगाव येथील पंढरी घोळे यांना मिळाले, तर द्वितीय बक्षिसाच्या स्वरूपात बुलेट हे ऊर्जानगर येथील विशाल भालेकर यांना मिळाले. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.